एखादी गोष्ट करायची ठरवले की आपल्याकडे काय नाही आहे यापेक्षा आपल्याकडे काय आहे याचा विचार केला तर आपण यशस्वी होऊ शकतो असा मंत्र आपल्या आयुष्यात पाळून यशस्वी ठरतोय तो कोल्हापूरचा शैलेश नेर्लीकर। शरीराचा कोणताही अवयव काम करत नसताना केवळ बुद्धीच्या जोरावर त्याने थेट आंतरराष्ट्रीय मजल मारली। कसा आहे शैलेशचा हा प्रवास पाहूया। जिद्द आणि आत्मविश्वास या दोघांच्या जोरावर माणूस काय काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कोल्हापूरच्या नेर्ली गावचा शैलेश नेर्लीकर। आपलं शरीर साथ देत नसलं तरीही बुद्धीच्या जोरावर त्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारली आहे। वयाच्या 6व्या वर्षापर्यंत अगदी सर्वसामान्य मुलांप्रमाणेच शैलेशही आयुष्य जगत होता, मात्र 6व्या वर्षी झालेल्या मुर्दूस आजारानं त्याचं आयुष्यच बदलून गेलं। मुर्दूस या आजारामुळे कॅल्शियमची कमतरता त्याच्या शरीरात जाणवू लागली आणि त्यामुळे डॉक्टरांनी त्याला कॅल्शियमचा डोस द्यायला सुरुवात केली, मात्र हाच कॅल्शियमचा डोस इतका जास्त झाला की त्यामुळे शैलेशच्या शरीराचा एक एक अवयव काम करेनासा झाला। अखेर शैलेशचं संपूर्ण शरीर ताठर बनलं आणि त्यानंतर शैलेश जवळ एकच गोष्ट शाबूत राहिली आणि ती म्हणजे बुद्धी। आणि याच शाबूत राहिलेल्या बुद्धीच्या जोरावर शैलेश आपलं सकारात्मक आयुष्य अगदी हसत खेळत जगतोय। अर्थात यासाठी त्यानं आधार घेतला तो बुद्धिबळाचा। गावातल्या बुद्धिबळ स्पर्धांमधून त्यानं सुरुवात केली आणि मग राष्ट्रीय स्तरावर ब्रॉन्झ मेडल ते आंतरराष्ट्रीय स्तरावरचं मानांकन इथपर्यंतचा प्रवास त्यानं आतापर्यंत केलाय आणि आता यापुढेही ग्रँड मास्टर होण्याचं स्वप्न तो उराशी बाळगून आहे। अर्थातच या साऱ्या प्रयत्नांसाठी त्याची आई सरला नेर्लीकर त्याच्या मागे खंबीरपणे उभी आहे। जिथे जिथे त्याच्या स्पर्धा होतात तिथे तिथे शैलेशला अक्षरशः कडेवर उचलून ही माऊली स्पर्धा गाठत असते। तो जिंकला की त्याच्या आनंदात सहभागी व्हायचं आणि तो हरला की त्याला पुन्हा पुढच्या स्पर्धेसाठी तयार करण्याचं काम आई करत असते। शैलेशची हीच जबाबदारी लीलया पार पाडत असतानाच गावचं सरपंच पदही त्या तेवढ्याच ताकदीने पार पाडत असतात आणि म्हणूनच शैलेश आणि त्याच्या आईच्या याच प्रेरणादायी कर्तृत्वाला आमचा लाख लाख सलाम। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।